कांद्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दरात 2 महिन्यात जवळपास 600 रुपयांची घसरण झाली आहे. लासलगाव, पिंपळगाव, बसवंत आणि नाशिक बाजार समितीसह उपबाजार समितीत 2 महिन्यात 1 रुपया न वाढता 600 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. यंदाच्या हंगामात 700 ते 800 रुपये क्विंटल कांदा विकावा लागतोय. याची सगळ्यात मोठी झळ शेतकऱ्यांना बसू लागली आहे. गेल्या वर्षी कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा वाढवला, तसंच बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष काळजी घेतली. मात्र यंदा सोयाबीनवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं नांदेड जिल्ह्याच्या पावडेवाडी परिसरात सोयाबीनचं पीक धोक्यात आलंय. पावडेवाडी परिसरातील 1-2 नव्हे तर तब्बल 2500 हेक्टरवर असलेल्या सोयाबीन पिकावर करपा रोगानं हल्ला चढवलाय. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे कपाशीची योग्य प्रमाणात वाढ झाली नाही. कपाशीप्रमाणेच बाजरी, मका, सोयाबीन, मूग आणि उडीद या कडधान्य पिकांनाही अपुऱ्या पावसाचा फटका बसलाय. ऐन पीक वाढीच्या अवस्थेत असताना पावसानं ओढ दिल्यामुळे पिकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम झालाय. सध्या कापूस पीक हे बोंड वाढीच्या अवस्थेत आहे. या काळात पिकाला पाण्याची आवश्यकता असते, मात्र आभाळ निरभ्र असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जालना जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सलग 3 दिवस मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना काही अंशी दिलासा मिळालाय. शिवाय विहिरीबरोबरच पाणी प्रकल्पातील पाणी साठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र जिल्ह्यातील असलेल्या 7 मध्यम आणि 57 लघु प्रकल्पांपैकी 44 प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नाही आहे, त्यामुळे या प्रकल्पांना अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. जालना जिल्ह्यातील पाणी प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा आढावा घेतला असता आपल्या ही बाब लक्षात येते. अन्नधान्य, भाजीपाला, डाळी आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात असल्याचं सरकारचे दावे असले तरी दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत चाललेत. त्याची झळ सामान्य माणसाच्या खिशाला बसतेय. गुरुवारी अमरावतीमध्ये राज्यात सर्वाधिक म्हणजेच तब्बल 88 रुपये 23 पैसे लिटर दरानं पेट्रोल आणि 77 रुपये 30 पैसे लिटर दरानं डिझेल मिळत होतं. या भरमसाठ इंधन दरवाढीसोबत सामान्यांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संज्ञान व्यक्तीनं संमतीनं ठेवलेले समलिंगी संबंध दंडविधानाच्या कलम 377 अंतर्गत येत नाहीत असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं दिलाय. समलिंगी व्यक्तींना सामान्य नागरिकांना मिळणारे सगळे अधिकार आहेत असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं हा महत्वाचा निर्णय दिलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाकडे समलैंगिक समाजाचं लक्ष लागलं होतं. ऐतिहासिक निर्णयानंतर संपूर्ण देशातून जल्लोष साजरा करण्यात आला. दहीहंडी उत्सवात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजपा आमदार राम कदम यांचं पक्ष प्रवक्तेपद स्थगित करण्यात आलंय. त्यांना कोणत्याही वाहिनीवर पक्षाची बाजू मांडण्यासाठी जाऊ नका अशा सूचना दिल्या आहेत. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे पक्षाची बदनामी होत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलंय. माझ्या वक्तव्याचा राजकीय हितशत्रूंनी विपर्यास केला, त्यामुळे माता भगिनींची मनं दुखावली, त्यांच्याबद्दल माता भगिनींचा आदर करत माफी मागतो असं भाजपचे आमदार राम कदम यांनी आज म्हटलंय. राम कदम यांच्या माफीनाम्यानंतरही राजकीय पक्षांची आंदोलनं सुरूच आहेत. काळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी पुन्हा एकदा पोलीस कारवाईच्या मागणीसाठी घाटकोपर पोलीस ठाण्यात आंदोलन केलं. काल रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या घाटकोपर पोलीस ठाण्यात बसून होत्या. विधानाचा अभ्यास करून कायदेशीर सल्ला घेऊन योग्य कारवाई करू असं आश्वासन पोलिसांनी दिलं होतं. चांदवड तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीनं राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. राम कदम यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. मार्केट कमिटीच्या प्रवेशद्वारापासून घोषणा देत बसस्थानकासमोरील चांदवड मनमाड रोडवर पुतळ्याचं दहन करण्यात आलं. माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादमध्ये गुलमंडी इथं शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं. यावेळी राम कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली. राम कदम यांचा पुतळा जाळून जालना जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला. शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जालना शहरातील गांधी चौकात एकत्र येत राम कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मुलींविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कदम यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. राम कदम यांच्या विरोधात शिवसेनेच्या महिला सेनेनं मुंबईत शिवसेना भवनाजवळ आंदोलन केलं. राम कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. भाजप आमदार राम कदम यांच्या विरोधात शिवसेनेच्या महिला विभाग संघटनेच्या वतीनं बोरिवली संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात आंदोलन करण्यात आलं. राम कदम यांच्या विरोधात घोषणा देत जोडे मारले. राम कदम यांनी राजीनामा देण्यात यावा अशी मागणी महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे यांनी केली. अंबरनाथमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसनी कदम यांच्या विरोधात आंदोलन केलं. या आंदोलनात चक्क गाढवाचा फुलांचा हार घालत सत्कार करत राष्ट्रवादीनं कदम यांचा निषेध केला. राम कदम यांच्यापेक्षा गाढवाला जास्त हक्क आहे, त्यामुळे गाढवाचा सत्कार केल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय. एल्गार परिषद प्रकरणी 5ही आरोपी स्थानबद्धच राहणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.
12 सप्टेंबरला याबाबत पुन्हा सुनावणी होणार आहे. तोपर्यंत हे पाचही आरोपी स्थानबद्ध राहणार असून त्यांना अटक करता येणार नसल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 5 जणांच्या समर्थनात दाखल याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारनं आपली बाजू मांडली होती, त्यावर फटकारत आज सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला. शोमा सेन आणि सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी 14 सप्टेंबरला होणार आहे. एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध या कारणावरून हे दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तसंच या प्रकरणातल्या 5 आरोपींना येरवडा कारागृहातून इतर कारागृहात हलवावं या कारागृह प्रशासनाच्या अर्जावरही 14 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. या प्रकरणातले तपास अधिकारी सर्वोच्च न्यायालयात असल्यानं पुण्यातल्या न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्याची सरकारी वकिलांची मागणी पुणे न्यायालयानं मान्य केली. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीनं तपासाचा अहवाल बंद लिफाफ्यात उच्च न्यायालयात सादर केला. पानसरे हत्याप्रकरणी वारंवार मीडियासमोर जाणारे सीबीआय आणि कुटुंबीय दोघांनाही उच्च न्यायालयानं फटकारलाय. पानसरे हत्येप्रकरणी इतर तपास यंत्रणांवर अवलंबून राहू नका, उच्च न्यायालयानं एसआयटीला खडसावलंय. सीबीआयच्या अतिउत्साहीपणामुळे खटल्याची हानी होतीये असंही न्यायालयानं म्हटलंय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमोल काळेला 14 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. सीबीआयनं अमोल काळेला कर्नाटक एटीएसकडून ताब्यात घेतलं होतं. दरम्यान तपासाबाबत न्यायालयात युक्तिवाद करू नका, त्यामुळे तपासातली महत्वाची माहिती माध्यमांद्वारे प्रसिद्ध होते, त्यामुळे फक्त केस डायरी न्यायालयात सादर करा असे निर्देश उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे युक्तिवाद न करता फक्त केस डायरी देत सीबीआयनं अमोल काळेच्या सीबीआय कोठडीची मागणी न्यायालयात केली. चित्रपटाचं कथानक चोरी प्रकरणाच्या गुन्ह्यात निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याला औरंगाबाद सत्र न्यायालयात हजर राहावं लागलं. वर्मा यांच्यावर औरंगाबाद येथील मुस्तक मोहसिन मुबारक यांनी लिहिलेल्या जंगल में मंगलचं कथानक चोरल्याचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी न्यायालयानं राम गोपाल वर्मा यांच्यावरील अजामीनपत्र वॉरंट रद्द केलं असलं तरी पुढील सुनावणी 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र या तारखेला आपण उपस्थित राहू शकत नसल्याचं सांगत राम गोपाल वर्मा यांनी लवकरच सुनावणी होणार आहे. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्याप्रकरणी आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली जमानिया यांनी जळगाव जिल्ह्यातल्या रावेर कोर्टात हजेरी लावली. खडसेंनी त्यांच्या कार्यकर्त्यामार्फत आपल्यावर 6 जिल्ह्यांमधील 27 कोर्टात 28 खटले दाखल केलेत. हे सगळे खटले एकाच न्यायालयात चालवण्यात यावे या मागणीचा अर्ज जमानिया यांनी रावेर कोर्टात दाखल केलाय. त्याचप्रमाणे आजारपणामुळे तारखेवर गैरहजर राहिल्यानं दमानिया यांनी त्यासंबंधीचे कागदपत्र देखील कोर्टात सादर केलेत. यापुढील सुनावणी आता 5 ऑक्टोबरला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातल्या मंडुरा गावात एका 22 वर्षीय युवकाची चाकू घुसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शुभम देवानंद तेलमोरे असं या मृत युवकाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी रामा वासुदेव चौके याला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. नांदेडहून औरंगाबादला जाणाऱ्या रेल्वेतील स्लीपर कोचमध्ये झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला जालना पोलिसांनी जेरबंद केलाय. 1 ते 4 दरम्यान हे चोरटे झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरून पसार होत होते. दररोज 10 मोबाईल चोरण्याचं त्यांचं टार्गेट होतं. पकडलेल्या टोळीमध्ये 2 जण बाहेरील राज्यातले असून 1 जण जालना जिल्ह्यात रहिवासी आहे. नर्सिंग अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या अभिलाषा कन्सल्टन्सीचे संचालक सुनील भोकरेला वाडी पोलिसांनी अखेर अटक केली आहे. नर्सिंग अभ्यासक्रमात आमिष दाखवून आपल्या बहिणीची फसवणूक केली असल्याची तक्रार 29 ऑगस्टला अनंता प्रधान या तरुणानं केली होती. मात्र तेव्हा कारवाई करण्याऐवजी वाडी पोलिसांनी तक्रार नोंदवायला आलेल्या अनंता प्रधान आणि त्याची बहीण प्रियांका यांचा अपमान केला होता. कन्सल्टन्सी संचालकाकडून झालेली फसवणूक आणि पोलिसांची अपमानास्पद बेजबाबदार वागणूक यामुळे आलेल्या नैराश्यातून अनंता प्रधाननं आत्महत्या केली. या प्रकरणी झी मीडियानं पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी सुनील भोकरेला अटक केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात पावसाळ्यात कीटकजन्य आणि जलजन्य आजाराचा प्रकोप झाला असून डेंग्यू मलेरिया कॉलरा गॅस्ट्रोबेडीज रुग्णांची संख्या वाढती आहे. गेल्या काही महिन्यात तब्बल 40 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं पुढे आलंय. हिवतापाचे 13 रुग्ण आढळलेत. फेब्रुवारी ते ऑगस्ट या कालावधीत मलेरिया आणि डेंग्यूचे जवळपास 81 रुग्ण आढळलेत. सध्या 1200 लोकांना डायरिया तर 109 लोकांना कॉलराची लागण झाली आहे. यात लहान मुलांचा अधिक समावेश आहे. मेडिकल कॉलेजची ही आकडेवारी असून खासगीतही रुग्ण प्रचंड असल्याचं निदर्शनास आहे. बांधकाम व्यावसायिक आणि नेत्यांच्या दबावाखाली नाशिकातल्या देवळाली कॅम्पमधील लष्कराच्या विमान प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातून स्थलांतरित होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप हवाई दलाच्या माजी अधिकाऱ्यांच्या पत्नीनं केला आहे. पायदळातील सैनिकांना विमान उड्डाणाचं प्रशिक्षण देणारं देशातलं एकमेव केंद्र कॅट्स नाशिकमध्ये गांधीनगर परिसरात आहे. या ठिकाणी उत्तुंग इमारती उभ्या राहत असल्यानं भूखंड व्यावसायिकांच्या अब्जावधी रुपयांच्या फायद्यासाठी आता या प्रशिक्षण तळ हलवण्याचा कट रचला जातोय असा आरोप अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनेनं केला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीनं मनमाड मालेगाव रोडवरील कानडगाव या इथे रस्ता रोको करण्यात आला. नांदगाव मालेगाव आणि चांदवड तालुक्यातील धनगर समाज बांधव आपल्या शेळ्या मेंढ्या घोडे आणि बिऱ्हाडासह आंदोलनात सहभागी झाले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर धरणून सोडला. चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय. गीता सिडाम असं या महिलेचं नाव आहे. चंद्रपूर तालुक्यातल्या हळदी गावाजवळची ही घटना आहे.
हळदी गावाजवळच्या जंगलात वाघानं गीता श्रीरामवर हल्ला केला. यात 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात पट्टेदार वाघाचं दर्शन झाल्यानं खळबळ उडाली. मुख्य बसस्थानकाच्या मागील भागातील झुडपात वाघाचं वास्तव्य आढळून आलं. केंद्रीय दारुगोळा फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच हा वाघ दिसला. वाघाला पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या भागात अप्रिय घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून वाघाला पुन्हा एकदा जंगलात पिटाळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जुन्नर परिसरात कल्याण अहमदनगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झाला आहे. 2 दिवसापूर्वी बनकर फाटा इथे बिबट्याचा मृत्यू झाला होता. कल्याण अहमदनगर महामार्गावर पिंपरी पेंढार इथे बिबट्याचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री 1 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अन्नाच्या शोधासाठी रात्री बिबट्या महामार्गावरती येतो, त्यावेळी वाहनाच्या धडकेत बिबट्यांना प्राण गमवावे लागतात. चोपडा शहराला पाणी पुरवठा करणारं गुळपाणी धरण 85% भरलं असून सुद्धा शहराला 15 दिवसातून पाणी पुरवठा झालेला नाही. 20 दिवे लावले जात नाहीत, गटारी साफ केल्या जात नाहीत, त्यामुळे संतापलेल्या महिलांनी चोपडा नगरपालिकेवर मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांना घेराव घालून त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 2 वेगवेगळे अपघात झाले. त्यात एक कारचालक ठार झालाय, त्यामुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. ट्रकनं कंटेनरला पाठीमागून धडक दिली. या अपघातात ट्रक चालक अडकला होता, तर अन्य एक अपघात 2 कार आणि 2 ट्रकची धडक झाली आहे. त्यामुळे बोरघाटात वाहतूक कोंडी झाली होती. महामार्ग पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही अपघातांमध्ये 1 किलोमीटरचं अंतर आहे. 10 गाड्या अपघातग्रस्त झाल्यात. वसईतील स्टेटस हॉटेलसमोर XUV कार चालकांनी दारूच्या नशेत प्रवासी रिक्षाला उडवलं. यात रिक्षा चालकासह 3 प्रवासी जखमी झालेत. रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळावरील नागरिकांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केलं. कार चालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. राज्यातल्या बांधकाम व्यावसायिकांना तात्पुरता दिलासा मिळाला. राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयानं घातलेल्या बांधकाम बंदीतून वगळण्यात यावं यासाठी केलेला अर्ज न्यायालयानं दाखल करून घेतलाय. त्यामुळे आता राज्यात लागू झालेल्या बांधकाम बंदीला आपोआप स्थगिती मिळाली आहे. ठाण्यात वनविभागाच्या बाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या परिसरात माकडांनी हैदोस घातलाय. या माकडांनी काही घरांचे पत्रे फोडले, तर काही ठिकाणी चक्क विद्युत वाहिन्या कापल्यात. घरातून वस्तू पळवणं, वस्तूंची नासधूस करणं असा उच्छाद मांडलाय. पुण्यातल्या धायरीमधल्या सूर्यकांत पोकळे यांनी गाडी खरेदी केल्याच्या आनंदाप्रित्यर्थ चक्क सोन्याचा वर्ख असलेले पेढे वाटले. 1,34,00,000 जॅगवार त्यांनी खरेदी केली. त्यानंतर त्यांनी हे पेढे वाटले. हे पेढे पोकळे यांच्या आग्रहाखातर पुण्यातल्या काका हलवाईंनी तयार केले.